नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इयत्ता पाचवीच्या मराठी या पुस्तकातील पाठ क्रमांक 4 सावरपाळा एक्सप्रेस कविता राऊत या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय म्हणजे प्रश्न उत्तर हे व्यवस्थित बघणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी पाठ क्रमांक 4 सावरपाळा एक्सप्रेस कविता राऊत संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। कवितेने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर, कवितेने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला। आ, कविताला कशामुळे दिलासा मिळाला? उत्तर, चीनमधील गुआंगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली, त्यावेळी 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कवितेचे सुवर्णपदक एका सेकंदाने हुकले होते, त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजूत काढली, त्यामुळे कविताला दिलासा मिळाला। ई, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर, कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले। दीर्घ ए, कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर, जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंह यांनी तिचे वेगळेपण ओळखले। उ, कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर, आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही। दीर्घ उ, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर, कविता पीटी उषा या धावपटूला आदर्श मानते। ए, कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर, कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते। प्रश्न क्रमांक 2, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ, कविता राऊतला सावरपाळा एक्सप्रेस का म्हणतात? उत्तर, कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली। सावरपाळ्यासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली, त्यामुळे तिला सावरपाळा एक्सप्रेस असे म्हणतात। आ, कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? उत्तर, आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती, म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणेच ठेवून तिच्या येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला। पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागले। ई, हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर, कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हर्सुल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे। तिच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले, तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो। ई, आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? उत्तर, नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली, विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती, हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते, आपल्या मुलीची कीर्ती तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या अलिशान गाड्या पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते। ओ, कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? उत्तर, नाशिक जिल्ह्यातील शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला, तिच्या पायांमधील दोड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली, तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली, तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न केले म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आईवडील विजेंद्र सिंग यांनाच देतात।
ऊ कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? उत्तर, आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कमालीची जिद्द असावी ही प्रेरणा आम्ही कविताकडून घेऊ. प्रश्न तिसरा, खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. अ पण वेडेपण, यालाच लहानपण. आ दार चमकदार, यालाच बहारदार. ई पणा कमीपणा, यालाच शहानपणा. पणी लहानपणे, यालाच जागेपणे. ए इक आर्थिक व्यवहारिक. ए इत अखंडित सदोदित. प्रश्न क्रमांक चौथा, पुढील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. अ दिलासा मिडणे, याचा वाक्यात उपयोग. खंडूचे घर पुरामध्ये वाहून गेले होते, पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला. आ गराडा पडणे, याचा वाक्यात उपयोग. पुढारी गावात येतात त्याच्याभोवती लोकांचा गराडा पडला. ई कणखर बनणे, याचा वाक्यात उपयोग. दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कणखर बनले. ई ओढाताण होणे, शेतातले काम व शाळा यामध्ये कुमारची फार ओढाताण होते. ऊ नात्यातली वीण गहिरी असणे, याचा वाक्यात उपयोग. मीना आणि मालती यांच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहिरी आहे. ऊ वनवन सहन करणे, याचा वाक्यात उपयोग. महादूला स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वनवन सहन करावी लागते. प्रश्न क्रमांक पाचवा, समान अर्थाचे शब्द लिहा. जसं अ माय आई, आ गहिरे खोल, ऊ बड शक्ती, लेक साठी मुलगी आणि क्रीडासाठी खेड, तसेच वडीलसाठी बाप इत्यादी समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक सहावा, तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो, तो का आवडतो? उत्तर, मला वैयक्तिक उंच उडीचा खेळ आवडतो. त्यामुळे माझी शारीरिक क्षमता वाढते, संपूर्ण शरीराचा तोल सांभाळण्याची ताकद वाढते, शरीराची तंदुरुस्ती वाढते, शरीराची उंची वाढण्यास मदत होते, मन एकाग्र करण्याची क्षमता वाढते. प्रश्न क्रमांक सातवा, तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्ही, ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा. उत्तर, मला मैदानी व बैठे असे दोन्ही खेळ आवडतात. दोन्ही खेळांमुळे मिळणारा आनंद निराळा आहे. दोन्ही खेळ, उदाहरणार्थ लंगडी व कॅरम, हे खेळण्याने शरीराला व्यायाम, ऊर्जा, एकाग्रता, विश्रांती अशा अनेक गोष्टींचा फायदा होतो. प्रश्न क्रमांक आठवा, खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या समूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगा. अ तुमची गल्ली गाव कशाने वेढलेले आहे, इथं गावाच्या भोवती काय आहे, म्हणजे वेढलेलेसाठी गावाच्या भोवती काय आहे. आ आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेले आहेत. उत्तर, शहरात धुराचे प्रमाण जास्त आहे. अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेले आहेत. उत्तर, सिमेंटच्या इमारतींनी वेढलेले. ई कार्यालयात अनिताबाई नेहमी फायलिंगने वेढलेले असतात. अनिता मॅडमच्या अवतीभोवती नेहमी खूप फायली असतात. प्रश्न क्रमांक नववा, शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचा व समजून घ्या. उद्योग उद्योगिक, शिक्षण शैक्षणिक, बुद्धी बौद्धिक, नीति नैतिक, संस्कृति सांस्कृतिक, भूगोल भौगोलिक, इतिहास ऐतिहासिक, विज्ञान वैज्ञानिक, अशा प्रकारे हे शब्द तयार होतात. प्रश्न क्रमांक दहावा, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 वाक्य लिहा. महोत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका, जिल्हा, राज्य पातळी, खेळाचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा कशा पार पडल्या, बक्षीस वितरण समारंभ, पाहताना मनात आलेले विचार. उत्तर,
आमच्या शाळेत डिसेंबर महिन्याच्या 26 तारखेपासून 31 तारखेपर्यंत क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो। आमच्या शाळेच्या मैदानावर राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेचे आयोजन या क्रीडा महोत्सवात केले जाते। या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक आणि सामुदायिक अशा दोन्ही स्पर्धा होतात। यावर्षी वैयक्तिक स्पर्धेमध्ये 400 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक या स्पर्धा घेतल्या गेल्या आणि सामुदायिक स्पर्धांमध्ये लंगडी, कबड्डी, गोल खो खो, रस्सीखेच इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या। मला या स्पर्धांपैकी रस्सीखेच ही स्पर्धा आवडली। महोत्सवाच्या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना पारितोषिक देण्यासाठी ऑलिम्पिक वीर मिल्खा सिंग यांना बोलावण्यात आले होते। बक्षीस वितरण समारंभ खूप उत्साहात जल्लोषात पार पडला। माझ्या मनात विचार आले की खेळ माणसाला किती उत्साही आनंदी बनवतो। आयुष्यात आपण एक तरी खेळ निश्चित खेळू। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा स्वाध्याय आपण इथं पूर्ण केलेला आहे। आशा करतो तुम्हाला याचा फायदा होईल। तसेच तुम्हाला अभ्यास संदर्भात अजून काय हवं आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तुमच्यासाठी ते बनवण्याचा प्रयत्न करेल। चला तर मग भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।